नमस्कार. अकोला जिल्ह्यातील पर्टिक्युलरली मित्रांनो, तसं हा व्हिडिओ सर्वांसाठीच आहे, परंतु उदाहरण मी अकोला जिल्ह्याचं घेत आहे. मंडळींनो, दिल्लीमध्ये सध्या वातावरण प्रदूषण एवढं वाईट झालं आहे की तिथे श्वास घेणे कठीण झाले आहे. आणि ह्या बाबतीतलं ॲनालिसिस आज जे लोकमतमध्ये आलं याच्यावरून काही मी माझे विचार मांडत आहे. पहा आता या ठिकाणी काय म्हटलं. या ठिकाणी म्हटलं आहे की भूपृष्ठ मंत्रालयाने एक संशोधन पत्रिका प्रकाशित केली आहे. त्यात स्पष्ट करण्यात आले आहे की दिल्लीतील वातावरणात PM2.5 कणांचे जे आधिक्य आहे त्यापैकी 41% हे वाहनातील उत्सर्जनामुळे होते, म्हणजे वाहनं जी धूळ सोडतात त्यातून. 21.5% धुळीमुळे होते, म्हणजे धूळ म्हणजे जी निराळी बांधकामं वगैरे वगैरे चालू असतात. आणि 18% हे उद्योगामुळे होते असे नमूद केलं आहे. हिवाळ्यातील धुक्यामुळे, हिवाळ्यात जे धुकं असतं आणि जी वातावरण पाण्याची वाफ असते, हे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत राहतात, खाली बसत नाही. त्यामुळे दृश्यमानता कमी होते, त्यामुळे कमी दिसते. एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार सर्वसाधारणपणे 25% उत्सर्जन हे जड वाहनामुळे होत असते, म्हणजे जसं ट्रक, ट्रॉली, ट्रॅक्टर वगैरे. 3-चाकी वाहनामुळे 5%, मोटारीमुळे 3% एवढी उत्सर्जन होत असते. वीज प्रकल्पामुळे 30%, विटांच्या कारखान्यामुळे 8%, खडी फोडण्याच्या मशीनमुळे 2% आणि लघु उद्योगधंद्यामुळे 14% प्रदूषण होते. राहत्या घरामुळे त्यात 10% भर पडते. पहा मंडळी, आता अकोला जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात पारस औष्णिक प्रकल्प आहे, तसेच लहान मोठे बरेचसे उद्योगधंद्याचे बॉयलर्स आहेत, त्यामुळे हे प्रदूषण मोठंच राहणार आहे. तसंच वीटभट्ट्यासुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत, खडी तयार करायचे क्रशरसुद्धा भरपूर आहेत. म्हणजेच अकोल्यामध्ये प्रदूषण फार होऊन राहिलं आहे. तसंच बांधकामंसुद्धा अकोला जिल्ह्यात भरपूर चाललेले आहेत. निर्णया रोडची कामं आहेत, शहरातील कामं आहेत, घराची बांधकामं आहेत, त्यामुळं जिकडे तिकडे धूळ असते. आणि बांधकामाच्या बाबतीत, रोड बांधकामाच्या बाबतीत विचार केला किंवा पाण्याच्या लाईनीचे नळ टाकण्याच्या बाबतीत विचार केला, तर जे खोदकाम होतं त्या खोदकामाची माती रस्त्याच्या टाळूवर टाकल्या जाते आणि काम झाल्यानंतर ती माती साफ केल्या जात नाही. पुढे वाहनं फिरून त्या मातीची धूळ होते आणि हवेमध्ये इकडे तिकडे पसरते. आता पुढे पहा, उत्सर्जनातील PM10 पातळीसाठी मोठे उद्योग प्रामुख्याने जबाबदार असतात. आणि शेतीच्या कचऱ्यामुळे केवळ 4% एवढं पोल्युशन होते. पहा मंडळी, शेतीमुळे पोल्युशन एकदम कमी आहे, पण बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. आज दिल्लीत जी कठीण परिस्थिती आहे ती अकोला जिल्ह्यात यायला वेळ लागणार नाही, कारण इथेसुद्धा प्रदूषण निर्माण करणारे भरपूर घटक आहेत जे दिल्लीकडे आहेत. म्हणून अकोला जिल्ह्यातील मंडळींनी जेवढे काही कमी करता येईल, कमी करण्याचे मार्ग एकच, कोणताही जी खोदकाम होते खोदकामामुळे धूळ तयार व्हायला नको अशी व्यवस्था करायला पाहिजे, मजुरांना सांगायला पाहिजे, सगळं सुपरविजन पाहिजे. दुसरं, व्हेईक्युलर जे पोल्युशन आहे मोठ्या प्रमाणात, तर वाहनांची संख्या कमी केली पाहिजे, शेअरिंग केलं पाहिजे,
म्हणजेच वाहनाचं प्रदूषण कमी होईल. नंतर घरांमुळे जे म्हणजे आपण जे स्वयंपाक वगैरे करतो याच्यामुळे त्यासाठी प्रदूषण होणार नाही अशा गोष्टीचा वापर केला गेला पाहिजे. वीज बचत बाकीच्या बसती मोठ्या प्रमाणात केल्या पाहिजे तरच हे साध्य होण्यासारखं आहे. पुढे आणखी शेतकऱ्याच्या बाबतीत या लेखकांचं काय म्हणणं आहे पहा. या 4% काळानुरूप आणि वाढत्या परिस्थितीनुरूप पिके घेण्याच्या प्रकारात आणि पद्धतीत बदल करण्याची खरी गरज आहे आणि जी शेतकऱ्याच्या मालाला भावण्याची गरज आहे. याच्यात लेख पूर्ण वाचा सविस्तर लिहिला आहे. पण आज जे दिल्लीत आहे ते उद्या अकोला जिल्ह्यात व्हायला वेळ लागणार नाही आणि इतर जिल्ह्यातही त्याचं लोन पोचू शकेल. म्हणून एकंदरीतच कोणतंही का क्षेत्र असेना सर्वांनी आज प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करायला पाहिजे. त्यासाठी झाडी भरपूर लावायला पाहिजे आणि व्हेईक्युलर प्रदूषण कमी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जर साधी राहणी केली लॅविश जीवनशैली बदलली तर सगळ्या गोष्टी साध्य होण्यासारख्या आहेत. पहा मंडळी विचार करा आणि आपलं आयुष्य कमी होऊ नका. पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या पिढीसाठी ही पृथ्वी सुरक्षित ठेवा. थँक्यू. नमस्कार. वाचवा पृथ्वी वाचवा. प्रदूषण कमी करा. झाडे लावा जगवा. झाडे लावा जगवा. थँक्यू. नमस्कार.